शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा एका वादात अडकले. शिविकाळ प्रकरणामध्ये संतोष बांगर यांच्यावर आरोप करण्यात आलाय. पोलिसांना त्यांनी शिविकाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. गृहमंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भातला आता रिपोर्ट मागवलेला आहे. नेमकं काय त्या ठिकाणी घडलं होतं या संदर्भातला रिपोर्ट गृह विभागाकडून मागवला गेलेला आहे. आणखी अपडेट्स जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सागर, हा सगळा प्रकार नेमका काय आहे आणि रिपोर्ट मागवला गेल्याचं कळतंय गृहमंत्रालयाकडून? रिद्धी, संतोष बांगर यांनी मंत्रालयात प्रवेश मिळवताना स्वतःच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात यावा या मागणीसाठी पोलिसांची हुज्जत घातली आणि दरम्यान शिविगाळ देखील झाल्याचं समजतं. त्याचं चित्रीकरण देखील पोलिसांकडे असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. या संदर्भात आता गृह मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेमका प्रकार काय घडला याची माहिती मागवलेली आहे. त्या संदर्भात रिपोर्ट देखील मागवलेला आहे. कदाचित जे संबंधित पोलिसांचा दावा आहे की त्यांनी शिविगाळ केला आहे याची देखील व्हिडिओ जर असेल तर तो उपलब्ध करून दिला जाईल असं सांगितलं जातं. आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता मुख्यमंत्री संतोष बांगर यांच्यावर कारवाई करणार आहेत का? कारण की शेवटी वारंवार शासकीय जे लोकप्रतिनिधी आहेत, शासकीय अधिकारी आहेत, यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपात वाद घालणं, त्यांच्याशी उज्जत घालणं असा प्रकार यापूर्वी देखील आमदार बांगर यांच्याकडनं घडलेला आहे. आता नेमकं मुख्यमंत्री या संदर्भात पुढे कारवाई काय करतात याकडे देखील लक्ष आहे. जी सागर, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. संतोष बांगर आता शिविकाळ प्रकरणामध्ये पुन्हा एकदा अडकलेले पाहायला मिळतात. त्यांच्यावर आरोप होतोय. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादाच्या भवरात आहेत. मंत्रालयामध्ये प्रवेश करताना संतोष बांगर यांनी पोलिसांना शिविगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मंत्रालयाचं जे गार्डन गेट आहे तिथून कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यावरून हा वाद झाला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे